श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी। 18 सप्टेंबर 2024 पासून पितृ पंधरवडा सुरू होत आहे। आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी, त्यांना संतुष्ट करण्यासाठी पितृपक्षामध्ये आपण श्राद्ध कर्म करतो। त्यामध्ये प्रामुख्याने तर्पणविधी, अन्नदान आपण करतो किंवा विविध प्रकारची दाने आपण करतो। श्राद्धाच्या दिवशी, मग ती कुठलीही तिथी असेल, प्रतिपदा असेल, चतुर्थी असेल, पंचमी, षष्ठी किंवा सर्व पितृ अमावस्या असेल, ज्या दिवशी आपल्या घरी श्राद्ध असेल आणि आपण अन्नदान करणार असाल किंवा कुठल्याही प्रकारचं दान करणार असाल, ब्राह्मणांना दान देत असाल, त्या दिवशी संकल्प करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कुठलेही जे कार्य असतं, कुठलंही जे कर्म असतं, संकल्प करून जर आपण केलं, त्याला पूर्णत्व प्राप्त होतं। आणि म्हणूनच श्राद्धाच्या दिवशी देखील श्राद्धाचं जेवण, श्राद्धाचं अन्नदान करत असताना, दान करत असताना संकल्प करणं फार महत्त्वाचं आहे। हा संकल्प कसा करायचा, त्याची पूजा कशी करायची, संकल्प झाल्यानंतर काय दाने द्यावीत, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये आपल्या काही शंका असतील, नक्की विचारा। हा संकल्प कधी करायचा, आपल्या घरी ज्या दिवशी श्राद्ध असेल, कुठल्याही तिथीला असेल, आणि श्राद्ध करत असताना समजा आई, वडील किंवा तीन पिढ्यांचं आपण श्राद्ध कर्म करत असतो, म्हणजे वडील, आजोबा, पंजोबा, तसंच आईकडील आई, आईचे वडील, आईची आई, अशा पद्धतीनं आपण एकत्रितपणे या सर्व गेलेल्या पितरांचं श्राद्ध करू शकतो। समजा आपण स्वतः श्राद्ध करते असाल, म्हणजे आपण स्वतः ज्येष्ठ असाल, घरामध्ये मोठे असाल, आपण स्वतः श्राद्ध करत असाल, तरी देखील आपण हा संकल्प करू शकता। आपण घरामध्ये लहान आहात, कनिष्ठ आहात, श्राद्ध करण्याचा आपल्याला अधिकार नसला, किंवा एखादी मुलगी असेल, त्या मुलीला आपल्या गेलेल्या पितरांच्या प्रीत्यर्थ काही दान करायचं असेल किंवा श्राद्धानिमित्त काही विधी करायचे असतील, ते देखील हा संकल्प करू शकता। श्राद्धाची तिथी कुठली असो, अगदी आई नवमीच्या दिवशी किंवा प्रतिपदा असेल, द्वितीया असेल, तृतीया असेल, सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी देखील आपण हाच संकल्प करून आपल्या घरामध्ये आपण जे नातेवाईक असतील किंवा ब्राह्मण असतील, ज्यांना आपण जेवायला बोलवतो, त्यांच्या जेवणा अगोदर, कावळ्याला घास ठेवण्याच्या अगोदर हा संकल्प आपण करायचा। संकल्प करण्याअगोदर छोटीशी पूजा आपल्याला करायची आहे। ही पूजा कशी करायची, ती आपण आता बघणार आहोत। हा जो संकल्प किंवा आपण हे जे श्राद्धकर्म पितृपक्षामध्ये करत असतो, हे आपले पितृ ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला करावं। तिथी जर माहीत नसेल, सर्व पितृ अमावस्येला, म्हणजे शेवटच्या दिवशी, महालयाचा जो शेवट असतो, त्या दिवशी आपण आपले पितृ घालावेत। श्राद्ध हे पितृत्रयी, म्हणजेच पिता, पितामह म्हणजेच आजोबा, प्रपितामह म्हणजे आपले पंजोबा, त्यानंतर मातृत्रयी म्हणजे आपली आई, आईचे वडील आणि आईची आई, मातामही, त्याचप्रमाणे पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य म्हणजेच काका, मातुल म्हणजे मामा, आपले बंधू, आत्या, मावशी, बहीण, जावई, सासरा, आचार्य, आपले गुरु असतील, मित्र, शिष्य, या सर्वांच्या प्रीत्यर्थ आपण करू शकतो। जे कोणी जिवंत असतील त्यांचं फक्त नाव वगळायचं, इतरांचे नावं आपण हा संकल्प करत असताना घ्यायचं किंवा स्मरण केलं तरी चालेल। आता आपण बघूया पितरांचा संकल्प कसा करावा। ज्या दिवशी आपले पितृ असतील त्या तिथीला सकाळी लवकर उठायचं। जो श्राद्धकर्ता असेल, ज्याच्या हातून आपल्या पितरांचं श्राद्ध करणार असाल, त्यानं शुभ्र वस्त्र म्हणजेच पांढरे वस्त्र परिधान करायचं। स्वच्छ जागेवर एक आसन घ्यायचं, आसनावरती बसायचं, प्रथम आचमन करायचं। कुठलंही कर्मकांड असतं ते भगवान विष्णूंना समर्पित केलं तर ते कार्य पूर्णत्वाला जातं, आणि म्हणूनच आपण आचमन करायचं। आचमन कसं करायचं ते आता मी सांगतो। शुद्ध जलानं भरलेलं एक तांब्या घ्यायचा, तामन घ्यायचं, पळी किंवा चमचा घ्यायचा। भगवान विष्णूंची 24 नावं आपण पठन करणार आहोत। पहिली जी 3 नावं आहे त्याचा उच्चार केल्यानंतर डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं, पहिल्या 3 नावाचा उच्चार करताना ते पाणी पिऊन घ्यायचं, चौथ्या नावाचा उच्चार करताना पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं। ही क्रिया आपल्याला 2 वेळा करायची, म्हणजेच द्विराचमन करायचं आहे। ओम केशवाय नम स्वाहा, पाणी पिऊन घ्या। ओम नारायणाय नम स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं। ओम माधवाय नम स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं। ओम गोविंदाय नमः, तामनामध्ये पाणी सोडून द्या। पुन्हा हीच क्रिया करायची। ओम केशवाय नम स्वाहा, ओम नारायणाय नम स्वाहा, ओम माधवाय नम स्वाहा, ओम गोविंदाय नमः। आता हात जोडायचे। श्री विष्णवे नमः, श्री मधुसूदनाय नमः, श्री त्रिविक्रमाय नमः,
श्री वामनाय नमः, श्रीधराय नमः, श्री ऋषिकेशाय नमः, श्री पद्मनाभाय नमः, श्री दामोदराय नमः, श्री शंकर्षणाय नमः, श्री वासुदेवाय नमः, श्री प्रद्युम्नाय नमः, श्री अनिरुद्धाय नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः, अदोक्षजाय नमः, श्री नारसिंहाय नमः, श्री अच्युताय नमः, श्री जनार्दनाय नमः, श्री उपेंद्राय नमः, श्री हरिये नमः, श्री कृष्णाय नमो नमः। आता दक्षिण दिशेला दोन्ही हात वर करून आपल्या पितरांचं स्मरण करून पितृदेवतेला नमन करायचं, त्यांना नमस्कार करायचा आणि आता पुन्हा आपल्या जागेवरून बसायचं। तामन स्वच्छ करून घ्या। तामनामध्ये तीन ठिकाणी तीन सुपाऱ्या मांडायच्या, किंवा सुपाऱ्या जर नसतील फुलं मांडा। या सुपाऱ्या म्हणजे तीन पिढ्यांचे पित्र आपण संतुष्ट करणार आहोत, तीन पिढ्यांसाठी म्हणून तीन सुपाऱ्या मांडायच्या। या तीनही सुपाऱ्यांची पूजा करायची। पूजा करत असताना पांढरगंध, गंधगोळी ज्याला म्हणतात, हे पांढरगंध सुपाऱ्यांना लावायचं, त्यांना फुलं व्हावीत। हा संपूर्ण विधी सुरू असताना आपल्या मनामध्ये आपल्या पितरांचं स्मरण करा। मनातल्या मनात पितृदेवताय नमः या मंत्राचा जप केला तरी चालेल। आता संकल्प करताना तीन पिढ्यांचा आपण संकल्प करत असतो, आपले वडील, आजोबा आणि पणजोबा, या तिघांची नावे तीन वेळा आपल्याला संकल्प करायचा आहे। तीन वेळा तीनही सुपाऱ्यांवर आपल्याला पाणी सोडायचं आहे। डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीवर पाणी घ्यायचं। आता प्रथम वडिलांसाठी धुरी लोचन सज्ञकानाम विश्वेशाम देवानाम प्राचीनाविती अस्मत मम पितृ, आपल्या वडिलांचं नाव घ्यायचं। अमुक शर्माणाम गोत्राचा उच्चार करायचा, गोत्र माहीत नसलं कश्यप गोत्राणाम वसुरुद्रादित्य स्वरूपाणाम वसुरूपस्य एताशाम श्रेयार्थ मोक्षार्थ तृप्तर्थ देशकालादिनुसारतः षोडश महालय संकल्पः पित्रादिनुदिश्य कन्यागते सवितरी महालय परिपक्षिकं श्राद्धं सदैवं सपिण्डं साग्नोकरणं पार्वणेकोद्दिष्टेन विधिना अन्नेन हविषा सद्यः करिष्ये। तीनही सुपाऱ्यांवर थोडं थोडं पाणी शिंपडून द्यायचं। आता पुन्हा डाव्या हातानं पळीभर उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं। आता आजोबांसाठी धुरी लोचन सज्ञकानाम विश्वेशाम देवानाम प्राचीनाविती अस्मत मम पितृपितामह, आपल्या आजोबांचं नाव घ्या। अमुक शर्माणाम कश्यप गोत्राणाम वसुरुद्रादित्य स्वरूपाणाम वसुरूपस्य एतेषां श्रेयार्थ मोक्षार्थ तृप्तर्थ देशकालादिनुसर्तः षोडश महालय संकल्पः पित्रादिनुदिश्य कन्यागते सवितरी महालय परिपक्षिकं श्राद्धं सदैवं सपिण्डं साग्नोकरणं पार्वणेकोद्दिष्टेन विधिना अनेन हविषा सद्यः करिष्ये। आता पुन्हा आपल्या डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं। यानंतर आपल्या पंजोबांसाठी संकल्प करायचा। धुरी लोचन सज्ञकानाम विश्वेशाम देवानाम प्राचीनाविती अस्मत मम प्रपितामहानाम, त्यांच्या नावाचा उच्चार करा। अमुक शर्माणाम कश्यप गोत्राणाम वसुरादित्य स्वरूपाणाम वसुरूपस्य एताशाम श्रेयार्थ मोक्षार्थ तृप्तर्थ देशकालादिनुसारतः षोडश महालय संकल्पः पित्रादिनुदिश्य कन्यागते सवितरी महालय परिपक्षिकं श्राद्धं सदैवं सपिण्डं साग्नोकरणं पार्वणेकोद्दिष्टेन विधिना अन्नेन हविषा सद्यः करिष्ये। तीनही सुपाऱ्यांवरती पाणी सोडून द्यायचं। त्यानंतर आपल्या आईचे वडिलांसाठी संकल्प। धुरी लोचन सज्ञकानाम विश्वेशान देवानाम प्राचीनाविती अस्मत मम पिता मही मातू, त्यांचं नाव घ्यायचं। अमुक शर्माणाम अमुक गोत्राणाम वसुरुद्रादित्य स्वरूपाणाम वसुरूपस्य एताशाम श्रेयार्थ मोक्षार्थ तृप्तर्थ देशकालादिनुसारतः षोडश महालय संकल्पः पित्रादिनुदिश्य कन्यागते सवितरी महालय परिपक्षिकं श्राद्धं सदैवं सपिण्डं साग्नोकरणं पार्वणेकोद्दिष्टेन विधिना अन्नेन हविषा सद्यः करिष्ये। आणि नंतर हे पाणी तीनही सोपाऱ्यांवरती सोडून द्यायचं। त्यानंतर आपल्या आईचे मृत आईवडील जे गेलेले असतील त्यांच्या नावाने संकल्प करायचा। धुरी लोचन सज्ञकानाम विश्वेशाम देवानाम
प्राचीनाविती अस्मत मम माता मह मातू, आपल्या आईच्या आईचं नाव घ्यायचं. अमुक शर्मनाम, अमुक गोत्रानाम, वसुरुद्रादित्य स्वरूपानाम, वसुरूपस्य एताशाम श्रेयार्थ मोक्षार्थ तृप्तर्थ देशकालादिनुसारतः षोडश महालय संकल्पः पित्रादिनुदिश्य कन्यागते सवितरी महालय परिपक्षिकं श्राद्धं सदैवं सपिण्डं साग्नोकरणं पार्वणेकोद्दिष्टेन विधिना अन्नेन हविषा सद्यः करिष्ये. त्यानंतर आपली आई जर मृत झाली असेल तर मृत आईच्या नावाने संकल्प करायचा. संकल्प करताना धुरीलोचन सज्ञकानां विश्वेशां देवानां प्राचीनाविती अस्मत मम माता आईच्या नावाचा उच्चार करायचा. अमुक शर्मनाम गोत्राचा उच्चार करायचा. अमुक गोत्रानाम वसुरुद्रादित्य स्वरूपानाम, वसुरूपस्य एताशाम श्रेयार्थ मोक्षार्थ तृप्तर्थ देशकालादिनुसारतः षोडश महालय संकल्पः पित्रादिनुदिश्य कन्यागते सवितरी महालय परिपक्षिकं श्राद्धं सदैवं सपिण्डं साग्नोकरणं पार्वणेकोद्दिष्टेन विधिना अन्नेन हविषा सद्यः करिष्ये. आणि पाणी तीनही सुपारांवर सोडून द्यायचं. संकल्पाचा पूर्ण मंत्र मी आपल्याला लिहून देईल, त्यामध्ये मृत व्यक्तीचं नाव आणि पुढे त्याच्या गोत्राचं नाव, एवढं फक्त आपण बदल करायचा. संपूर्ण मंत्र जसाच्या तसा म्हणायचा आणि प्रत्येक वेळी आपल्या उजव्या हातामधलं पाणी तीनही सुपाऱ्यांवरती सोडून द्यायचं. या व्यतिरिक्त आपल्या वडिलांकडील जे नातेवाईक असतात त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या वडिलांचे सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी म्हणजे आपले काका आणि आत्या जे मृत झाले असतील त्यांच्या नावे संकल्प करावा. त्याचप्रमाणे आपले जर कोणी सख्खे भाऊ बहीण असतील जे मृत असतील त्यांच्या नावे संकल्प करावा. आता हात जोडून आपल्या घरातील गेलेल्या सर्व व्यक्तींचं स्मरण करा. या सर्व पितरांना नमस्कार करावा. संकल्प झाल्यानंतर या सुपाऱ्या स्वच्छ करून घ्यायच्या. यांना पुन्हा पांढरं गंध लावावं. फुलं असली तर फुलं व्हावीत. या दिवशी ब्राह्मणांना दाने दिली जातात. काही विशिष्ट दाने मी आपल्याला सांगतो. दाने देताना प्रामुख्यानं या वस्तूंचा शिदा द्यावा. यामध्ये प्रामुख्याने गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, हरभऱ्याची डाळ, तूर डाळ, गूळ, तांदूळ आणि तूप आणि सोबत यथाशक्ती दक्षिणा द्यावी. आपल्याला धान्य शक्य झालं धान्य दान करावं. दानाला पितृपक्षामध्ये अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे दान अवश्य करावं. त्याचप्रमाणे गाईला, कुत्र्याला आणि कावळ्याला दुपारच्या वेळेला अपहरण काळात म्हणजे साधारण दुपारी 1:30 दरम्यान घास द्यावा. सुपाऱ्या ज्या असतात त्यांचं दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करून द्यायचं. तर अशा पद्धतीनं आपल्या घरी ज्या दिवशी पितृ असतील असा संकल्प आपण जरूर सोडावा. तर अशा पद्धतीनं आपले जे गेलेले पितर असतात या पितरांच्या नावाचा उच्चार करून त्यांच्या गोत्राचा उच्चार करून हा संकल्प आपल्याला करायचा आहे. संकल्पातील सर्व जे मंत्र आहेत सर्व सारखे आहेत. प्रत्येक वेळी नाव आणि गोत्र हे वेगळं असणार आहे. आपण फक्त तेवढा बदल करायचा. प्रत्येक पितराच्या शांतीसाठी संकल्प करताना फक्त हा मंत्र वाचायचा आणि तीनही सुपाऱ्यांवरती पाणी सोडून द्यायचं. अतिशय सोपी पद्धत आहे, परंतु हा विधी जर आपण श्राद्धाच्या दिवशी अन्नदान करण्याच्या अगोदर आपल्या घरी जे पाहुणे येतात किंवा ब्राह्मण असतील जेवायला ते करण्या अगोदर जर आपण हा विधी केला आणि त्यानंतर जर आपण ब्राह्मणांना शिधा म्हणून किंवा विविध प्रकारची जी दाने जी व्हिडिओमध्ये सांगितली आहे ती जर दिली नक्कीच आपले पितर संतुष्ट होतील आणि श्राद्धाचा जो विधी आहे घरच्या घरी आपण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल. माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आपल्या शंका असतील नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पितृदेवताय नमहा.